प्री शहर राष्ट्रवादी काँग्रेस व सकल मराठा समाजाचे मुख्याधिकारी व पोलिसांना निवेदन. उपरी येथील जवाहर साखर कारखाना रस्त्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बेजबाबदार चालकामुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच गेल्या 2-3 वर्षात 20 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी जवाहर साखर कारखाना प्रशासन, हुपरी नगर परिषद व हुपरी पोलीस स्टेशन यांना हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व सकल मराठा समाज युवा आघाडी यांच्या वतीने मुख्याधिकारी सौ कुंभार मॅडम व हुपरी पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना निवेदन देण्यात आले व सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व सकल मराठा समाज युवा आघाडीच्या वतीने रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य किरण कांबळे, संचालक सूरज बेडगे, शहर अध्यक्ष सुनील गाट, पंचायत समिती माजी उपसभापती घनश्याम आचार्य, राजेंद्र पाटील, बाहुबली गाट, पृथ्वीराज गायकवाड, अजित किनीकर, संकेत कानडे, सकल मराठा समाज युवा आघाडीचे अध्यक्ष तुषार उर्फ गोटू मालवेकर, सागर पाटील, संभाजी काटकर, प्रसाद देसाई, सागर चव्हाण, सौरभ फडतारे यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.